Moving on to our next epilepsy warrior, let's meet Mrs. Anita Khanna ma'am. She was born in Delhi and raised in Nagpur. She has done MCOM and MA in English, and she works as a government employee for last 31 years as a senior SSA in Coal Mines Provident Fund Organization. Her fight with epilepsy was spanned 23 years long, and from past 13 years, she is fully fit and fine. I now request Nandini ma'am and Sushil sir to take over. Thank you, Tanish. अनिता जी, मैं आपसे पूछना चाहूंगी कि आपको एपिलेप्सी जो है शादी के बाद से शुरू हुई है, तो एपिलेप्सी के कारण आपको किन समस्याओं का सामना करना पड़ा? जी मैम, मैं बताना चाहूंगी मैम कि 23 साल तो हो गए मुझे एपिलेप्सी पेशेंट हुए हुए, और उसके साथ साथ शादी के वक्त मैं घर में, हम लोग बहुत छोटा सा परिवार था, मैं भी, हम तीन बहनें और मम्मी पापा, और यहाँ आए तो एक बहुत बड़े परिवार में आई मैं, देवर ननन सब लोग थे, तो मैं कुछ भी काम करती थी तो ये लोग, ये ठीक से नहीं बना, वो ठीक से नहीं बना, ऐसा ये लोग कहते थे, तो मुझे बड़ा अजीब लगता था कि घर में तो मैं सब कुछ ठीक ठाक करती हूँ, यहाँ क्यों ऐसा प्रॉब्लम है, यहाँ सब लोग क्यों ऐसा सोचते हैं कि मैं ये ठीक नहीं बना रही हूँ, वो ठीक नहीं बना रही हूँ, जबकि मैं घर में पूरा काम करके ऑफिस जाती थी, ऑफिस से आके फिर काम करती थी, घर का भी पूरा, किचन का भी काम, बाहर का भी काम, गाड़ी पे बिठा के मदर इन लॉ को बाहर ले जाना, सिस्टर इन लॉ को ले जाना, सब करती थी मैं, कुछ ना कुछ रुक रह ही जाता था, तो मैं डरने लगी कि क्या मैं जो करती हूँ वो कुछ गलत ही करती हूँ क्या हर वक्त, ऐसे मेरे मन में सोच बैठने लगी। धीरे धीरे बेटी हुई, एक साल बाद मेरी 95 की शादी है, 96 में बेटी हुई, और वो जब बच्चा होता है तो ऑफकोर्स नींद भी पूरी नहीं होती, पूरा दिन घर में बच्चे तंग कर रहे, ऐसा कुछ ना कुछ है, अपना हार्मोनल प्रॉब्लम भी रहते हैं, तो वो सब ऐसा सब कुछ इतना ज्यादा हो गया। छोटी छोटी बातें, मैं घर में जैसे बच्ची के लिए 6 महीने छुट्टी पे थी, 4.5 महीने ऑफिस से, 1 महीना मैंने अपनी छुट्टी ली, आई था घर में रहती थी, तो छोटी छोटी बातें, अरे कमरा बंद क्यों करके सोती हो, तुम्हारे कमरे में कौन आएगा, या फिर ऐसे कि मैं जब प्रेग्नेंट हुई तो मदर इन लॉ बोलने लगी कि इतने दिन हम तो 4-5 महीनों में रस्सी भी कूदते थे, तुम लोग तो ऐसे आराम करती रहती हो, फिर ऐसे कि वो, क्योंकि वो हाउसवाइफ थी तो कभी भी कोई टाइम नहीं खाना बनाने का, तो कोई कई ऐसे मौके आते थे कि मैं चूड़ा और रोटी लेके ही चली जाती थी ऑफिस में, तो फ्रेंड्स मेरी जो ऑफिस कलीग्स थी बहुत अच्छी थी, हम सब एक ही ग्रुप के, एक ही साथ ज्वाइन किए थे ऑफिस, तो हर वक्त बोलते थे अनिता ऐसी बेवकूफ़ी नहीं करना, जो डॉक्टर कहती है बस वो बात मानना, और हर वक्त हस्बैंड को डॉक्टर के पास लेके ही जाना उनका हर वक्त था, तो मुझे पता नहीं क्यों ऐसा लगता था ये लड़कियां ऐसा क्यों बोलती है, क्योंकि सास का था कि मैं चलूंगी डॉक्टर के पास, और मेरी सब कलीग्स मुझे हर वक्त कहती थी कि तुम जब डॉक्टर के पास जाओगी ना, सुनील को अंदर ही रखना डॉक्टर के साथ, बोले फर्स्ट पेरेंट रहता है उनको नहीं समझता है जेंट्स को, तो आप उनको साथ में रखना है, तो जब वो सुनेंगे कि तुम्हारे में क्या कमी है, तुम्हें क्या चाहिए, तो बराबर करेंगे, और फिर वैसा ही हुआ। लेकिन जब मेरी बेटी हुई तो फिर मैं ऑफिस ज्वाइन की, और दिन भर मैं ऑफिस में रहती थी, तो दिन भर वो सुला देती थी उसको, हम लोग अफोर्ड कर सकते थे भाई, बट उनका ऐसा था कि हम पापा, मैं और पापा घर में हैं तो हम संभाल लेंगे, तुम भाई मत रखो, हम कर लेंगे। अब वो दिन भर बेटी को सुलाते थे, रात को बेटी मुझे उठाती थी पूरी रात, फिर मुझे काम करके ऑफिस निकलना, तो ये सब इतना स्ट्रेस हो गया कि नहीं, हो सकता आई डोंट से दे वर रॉन्ग, हो सकता उनकी सोच ही उतनी हो, उनको इतना नहीं समझता होगा, बट उनको मेरी मानसिक हालत नहीं समझ रही थी कि मैं किस स्ट्रेस में जा रही हूँ, तो वो धीरे धीरे मेरा इतना जी स्ट्रेस बढ़ गया कि वो टाइम मेरा शुरू हुआ एपिलेप्सी का, तो उस दिन से फिर उनको लगा अरे ये तो लड़की ऐसी ही है। फिर एक बार बाई चांस मेरे फादर घर पे आए तो उन्होंने बोला कि क्या ये इतना पहले से इसको बीमारी थी क्या, तो पापा हमारे बहुत सीरियस थे तो बोलने लगे हाँ ये तो ऐसी गुस्सा है तो बहुत शोर मचाती है, ये ऐसी पागल समान करती है, तो हमको लगा अरे मेरे तो फादर भी मेरे अगेंस्ट में बोल रहे हैं, उस दिन से मैंने पापा को कहा कि आप घर में नहीं आओगे मेरे, आप मेरे घर आओगे नहीं, जब तक मैं आपको बोलूंगी नहीं आप मेरे घर नहीं आओगे, आई हैड टू से, जबकि मेरी मदर नहीं है, मैं जब 22 की थी वो गुजर गई, बट आई हैड टू से टू माई फादर की नहीं आप नहीं आओगे, कि कहीं ऐसा ना हो मेरे ससुराल में ये मेरे को पागल ही डिक्लेयर कर दे ऐसे, तो ये छोटे छोटी बातों का डर जो बैठ गया वो मेरी बीमारी का,
शुरू हो गई ऐसे, ऐसी कई तकलीफें आई बच्चों को बड़ा करते वक्त। अच्छा सुशील सर तुम्हाला काय विचारायचं? हा हा अनिता जी नमस्कार। तो नमस्ते हेलो नमस्ते नमस्ते, यानी एपिलेप्सी के साथ साथ सांस लेप्सी भी थी है ना, सासू मां लेप्सी भी थी जी सर, हो सकता है सर क्योंकि बल्कि मैं इतनी इंडिपेंडेंट थी फिर भी हो सकता है। अच्छा अनिता जी दवाइयाँ तो सबको मिलती है ना, पर हम ये जानते हैं कि दवाइयों के अलावा भी बहुत सारे फैक्टर्स हैं जो इंसान को नॉर्मल करने के लिए मदद करते हैं, तो ऐसे आपके मेडिसिन्स के अलावा ऐसे कौन से फैक्टर्स आपके लाइफ में आए जिसके कारण आप एपिलेप्सी को बीट कर सके या एपिलेप्सी को कंट्रोल कर सके? जी सर, मैं धीरे धीरे मैंने जब दवाइयां पहले बीच में बंद की और फिर जब मुझे अटैक आया 2007 में, तो मैंने फिर जब पूर्णिमा मैडम से मिली और उनका एक ही था कि दवाई बंद आपको डॉक्टर के बिना नहीं बंद करनी है, तो और किस्मत से जी ये सोच जो जी, है कि दवाइयां मुझे बंद नहीं करनी है जी जी, ये फर्स्ट था, ये फर्स्ट पॉइंट था सर, ये फर्स्ट पॉइंट था। और फिर सर जब मैं 40 इयर्स की हो ही गई थी उस वक्त, तो मैंने ऐसे सोचा है कि मेरे से कम एज की लड़कियां या गांव में रहने की वाली लड़कियां सब कुछ कर सकती है, मैं क्यों नहीं। तो मैंने सर कार चलाना सीखा, उसके बाद मैंने शास्त्रीय संगीत सीखा 6 साल, उसमें पास हुई। हर शास्त्रीय संगीत जो रहता है शुरुआत का वो पास की, मैं ट्यूशन पढ़ाती थी, मैंने वॉकिंग शुरू की, पोएम लिखना शुरू किया ऐसे, और फिर आप लोगों के साथ जुड़ना शुरू किया। तो ऐसे कई बातें मैंने शुरू की जो सिंस 10 इयर्स में लगातार कर रही हूँ सर। अच्छा तो नंदिनी मैडम आपको ध्यान में आ रहा है, यानी हम अगर स्नेहा की बात करें, अबोली की बात करें या अनिता मैडम की बात करें, कि मेडिसिन ही एक फैक्टर नहीं है, मेडिसिन के साथ साथ सोच बदलती है, सोच बदलने के बाद क्वालिटी ऑफ लाइफ इंप्रूव करने के लिए एडिशनल जो चीजें लाइफ में हम लाते हैं वो सभी फैक्टर्स जो हैं ये बीमारी से निकालने के लिए हमें हेल्प करते हैं। मेनली डॉक्टर, मेरा तो मेरे केस में डॉक्टर मतलब एक ऐसा डॉक्टर जो आपको हंस के बात करे सर। मैं बहुत डॉक्टर्स, इट्स नॉट, आई एम नॉट बीइंग रूड टू यू या एनीबॉडी, एक मतलब ऐसे कई डॉक्टर्स से मैं भी 6-7 डॉक्टर्स नागपुर में गई हूँ, 6-7 डॉक्टर्स, पर जो वो एक फेस लुक आता है ना डॉक्टर का, नीचे बैठ के आप सिर्फ दवाई लिखेंगे और पेशेंट की तरफ देखेंगे नहीं, दैट्स वेरी बैड। मतलब वो जो पेशेंट को बहुत फीलिंग रॉन्ग आती है ना, वो तो मेनली डॉक्टर, एंड सेकेंड द पॉजिटिविटी विथ माई फ्रेंड्स, माई हस्बैंड, वो बहुत मिला मुझे, मेरे ऑफिस कलीग्स बहुत अच्छे सर। अनिता जी, आप बच्चों को आपने बड़ा किया है और बड़ी अच्छी माता बनी है आप, तो ऐसे कैसे आपने आप कर पाई, और क्या बच्चों को मालूम है आपके प्रॉब्लम के बारे में, क्या वो भी अपनी तरफ से आपको हेल्प करते हैं? जी मैम, ऐसा है कि बच्चे मेरे धीरे धीरे बड़े हुए ना, तो मुझे बहुत नींद आती थी वो टाइम पर, ये मेडिकेशन से बहुत नींद आती थी, तो पूरा वीक तो मैं सो नहीं पाती थी क्योंकि 9 to 6 जॉब है और फिर घर का बाहर जाना सब रहता था। आफ्टर एवरी सैटरडे आई यूज टू स्लीप 4-5 hours a डे। मैं अपना फोन, अभी भी फोन ज्यादा हो गया है, तब तो इतना नहीं था, मैं फोन वोन बंद करके, मेरी सिस्टर्स, मेरे कलीग सबको मालूम है कि अनिता को डिस्टर्ब नहीं करना है, और हस्बैंड को भी मालूम है, बट सास ससुर एज यूजुअल सास लेफ्ट जो थी वो, तुम्हारी मम्मी तो सोती रहती है बस आगे सो के, ऐसा जो नॉर्मल वे में सास लोग बोलते हैं, ठीक है, उनको नहीं समझी मेरी हालत इसीलिए। तो वंस मेरे बेटे ने कहा कि मम्मी ऐसा क्यों, आप क्यों सोती हो इतना, आपको क्या हो जाता है? नहीं, बच्चे ऐसे हंसी मजाक कर रहे मेरी सिस्टर के साथ, अपनी मौसी के साथ, मम्मी तो बिल्कुल शेरनी बन जाती है, मम्मी को नींद से उठाओ तो बहुत मम्मी को तकलीफ होती है, ये वो। फिर मैंने एक दिन बैठ के उनको बताया कि ऐसा नहीं है, मुझे कुछ चीजें हैं लाइफ में जो मुझे, मैं उसके कारण मैं जी नहीं पाऊंगी, मुझे स्ट्रेस नहीं लेना है। मैंने डॉक्टर्स की रिपोर्ट भी बताई, मेरे बच्चे बड़े हैं अभी, 1 is 24 and 1 is 20, तो मैंने उनको बोला स्ट्रेस नहीं लेना है, मुझे टाइम पर सोना है, मुझे खुश रहना है, और दवाई भी समय पे लेनी है। तो ये सब मेरा कारण है बीमारी का, और अगर मैं ऐसा नहीं करूँगी तो मेरी तबीयत खराब होगी, तो दे नो इट। तो उनको पहले तो बहुत दुख हुआ कि अरे बापरे, जैसे ऑल मदर्स आर सुपर पावर,
सुपर ह्यूमन रहती है, आप तो कहीं भी चली जाती हो, कार भी चला लेती हो, सबसे लड़ भी लेती हो हमारे लिए, तो ऐसे कैसे आप इतना कर लेती हो। मैं मेरी बेटी का एग्जाम था मैम निफ्ट का, मैं अकेली हैदराबाद 3 times गई उसको एग्जाम दिला के लाई, अकेली गई, मैं हस्बैंड इधर थे तो सबसे पूरा पता वता करके अकेली गई, देन शी गॉट एडमिशन एट कन्नूर और फिर वो जॉर्डन गई जॉब करने भी सर 2 साल। अच्छा, क्या बात है, बहुत। तो ऐसे बच्चों को थोड़ा समझाया तो अभी इनफैक्ट दे नो इट और अब तो कोई प्रॉब्लम नहीं है सर, मुझे तो कोई प्रॉब्लम नहीं है, आई एम वेल एंड फाइन। यू आर अ ग्रेट वॉरियर। थैंक यू मैम। नहीं मैम, मैं दूसरों का सुन रही हूँ तो आई एम वेरी हैप्पी टू सी दैट कि मैं तो बहुत, मुझे कुछ भी नहीं है इनफैक्ट, ये तो सिर्फ मेरे मन का वहम है आई थिंक। नहीं नहीं, आपके आंखों के जो आंसू मैम वगैरह का सुन के आई एम वेरी सर, आई कांट हेल्प शोइंग माय इमोशंस, पता नहीं मेरी क्या बीमारी है। नहीं नहीं, वो गलत आंसू नहीं है, दुख के आंसू नहीं है, एक डिफिकल्टी जो है उसको हम जब ओवरकम करते हैं ना, और हमारे प्रॉब्लम जैसे ही दूसरे लोग जो प्रॉब्लम से आगे आते हैं सिमिलर प्रॉब्लम से, तो एक जो फीलिंग आती है दैट इज दैट फीलिंग एंड इट मींस अ लॉट। ओके, योर ट्रू फीलिंग्स है जो आपके आंखों से जो है हमें दिख रही है। थैंक यू सो मच। आई कांट, मेरे फ्रेंड्स बोलते भी हैं इतनी इमोशनल क्यों होती हो तुम। अनीता जी, आप इमोशनल है जब भी तो कविताएं लिखती है आप, सेंसिटिव लोग ही कविताएं लिखते हैं ना। यस मैम। तो आप यस मैम कविता सुनाइए अभी हमको। जी 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 मैम, एक छोटी सी कविता है जो मैंने ये महीने के ऊपर लिखी और मुझे बहुत पसंद है ये महीना, पतझड़ का महीना। बरसों से बहता रहा, तरसता रहा वो महीना, लो जी फिर आ गया वही रुखा सुखा पतझड़ का महीना। वो शाम और सुबह की ठंड गुलाबी, दोपहर की चुपती, नुकीली चिलचिलाती धूप का कहर, और रजाई में दुबक कर सारी सुबह बेटी में गुजारना, फिर दिन भर हिरनों सी फुर्ती से सारे काम निपटाना, एक अजीब सा नशा छा जाता है, मेरे तन मन को सच्चित आनंद से सरोबार करता है। बरसों से बहता रहा, तरसता रहा वो महीना, लो जी फिर आ गया वही रूखा सूखा पतझड़ का महीना। वह कहता है कुछ सीखो उन पेड़ों की खाली शाखों से, वे नीचे गिरी सूखी पत्तियों से, कैसे धरती पर एक रंगीन चादर बिखेरती हैं, और फिर कहीं कोने में एक झरोके से एक नन्ही नई पत्ती झांकती है, सौंधी सौंधी सी खुशबू फैलाती है, एक अजीब सा नशा छा जाता है, मेरे तन मन को सच्चित आनंद से सरोबार करता है। बरसों से बहता रहा, तरसता रहा वो महीना, लो फिर आ गया ये वही रूखा सूखा पतझड़ का महीना। और आखिर में वो हमें याद दिलाता है, जैसे पुराने कपड़े हम रोज बदलते हैं वो नए कपड़े पहनकर बाहर निकलते हैं, ठीक वैसे ही वो कहता है मत हो उदास ओ बंदे, छोड़ फेंक उन पुराने विचारों को उन ख्यालों को, मिल बाट एक नया दिन बनाए, पुराने कचरे को साफ कर नई खुशबू का आनंद ले और ऊर्जा बांटे, ये पतझड़ का महीना, ये फिर आ गया पतझड़ का महीना। वाह, क्या खूब, क्या बात है, क्या क्या खूब, बहुत बहुत थैंक यू, धन्यवाद अनीता जी। थैंक यू मैम, थैंक यू सर। ओवर टू तनुश्री। थैंक यू सर, थैंक यू मैम, thank you Anita ma'am for sharing your story, yours is truly an exceptional one because getting married and also adjusting to a new diagnosis is a task which not everybody can handle and you did it so well, you really qualify you fill all the check boxes of what it takes to be a superhuman and a supermom. Moving on to our next epilepsy warrior, the youngest in the lot is 22 year old Miss Mugdha Patankar. Born and brought up in Nagpur, she has done her BA from LED College and is now pursuing MSc in Counseling Psychology from Indian Institute of Psychology and Research, Bengaluru. Her fight with epilepsy lasted 8 years and now she is completely fine. Let's get to know more about her story. Nandini ma'am, Sushil sir, over to you. Thank you. Nandini madam, please. Hello ma'am. Hello. Hi Mugdha. Hi sir. Hi. Uh,
हाय हेलो हेलो मैम. मुग्धा तू समर्पण मध्ये काम केलं आहेस पूर्णिमा मॅड बरोबर. तू निशाडो केसी फाउंडेशन मध्ये पण बरंच काम केलं आहेस आणि तू मुख्य म्हणजे हेमल कसा सारख्या ठिकाणी ट्रेनर म्हणून गेली होतीस. तर ह्या सगळ्या तुझ्या अनुभवाबद्दल तुझ्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकून घ्यायचंय, तुझ्याकडनं समजून घ्यायचंय. हो तर ऍक्च्युली मी एस एफ मध्ये मॅम थ्रू आलेली आहे. ऑब्व्हियसली त्यांची पेशंट होती तर तिकडनंच मी जॉईन केलं आणि 2.5 इयर्स मी एस एफ मध्ये काम केलं आणि अबाउट 6 मंथ्स एन एफ मध्ये काम केलं. तिथे ऍक्च्युली खूप एनलाइटनिंग माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता तो, कारण की तेव्हाच माझं बी ए सुद्धा सुरू झालं होतं. मी सायकोलॉजी शिकत होती, इथे पण जॉईन केलं. तर म्हणजे मोस्ट वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स दॅट टॉट मी, कारण की बी ए मध्ये कसं खूप थिअरॉटिकल गोष्टी शिकवल्या जातात की थिअरीज आणि अजून काय काय, पण त्याला ऍक्च्युअल लाईफ मध्ये कसं युज करायचं ते कधी शिकवलं जात नाही. फक्त एवढं म्हटलं जातं की हे सगळं तुम्ही लाईफ मध्ये अप्लाय करायचं आहे. आता हे करायचं तर कसं करायचं, कसं करायचं? तर दॅट ऍक्च्युली मला एस एफ मध्ये काम करून तिथलं वर्कशॉप्स शिकून तिथनं आणि तिकडे वर्कशॉप्स घेऊन मला इतकं कळलं आहे की त्याला ऍक्च्युली आपल्या लाईफमध्ये कसं अडॅप्ट करायचं. आणि ऍट द सेम टाइम यू डोंट हॅव टू बी परफेक्ट, ते इतकं इम्पॉर्टंट आहे हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे. म्हणजे नॉट जस्ट एक्सक्यूज मी नेट थोडं खराब. Am I online? Am I back online? Yes, 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 yes. You're okay, on. Okay. Thank you, sir. Thank God. So, take hota ki perfect nasna is something that I learned from there. Currently, again, that is another thing that in particular psychologists are thought you have to be like this, you have to be like that. Arni, that particular image पुट्स यू अंडर स्ट्रेस की बा इतकं परफेक्ट बनायचं तरी कसं माणसाने. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मॅमनी म्हटलं की हेमल कशाला वगैरे गेली आहे, तर इट वॉज अ व्हेरी स्टार्क कॉन्ट्रास्ट इन बिटवीन हेमल कसा अ रुरल एरिया आणि इकडे सिटीमध्ये आम्ही हॉस्पिटल्समध्ये वगैरे घेतलेले जे वर्कशॉप्स होते, खूप स्टार्क कॉन्ट्रास्ट होता. इतकं म्हणजे तिथे वर्कशॉप्सला जाऊन जाऊन सगळ्यात इम्पॉर्टंट आय थिंक आउट ऑफ ऑल ऑफ दिस मला हे कळलं की कम्युनिकेट करायचं कसं करायचं अक्रॉस अन ऍरे ऑफ पीपल. इतक्या प्रकारचे लोक असतात आणि इट्स नॉट जस्ट की यु नो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स प्रोफेशनल्स अँड स्टुडंट्स, इट्स नॉट जस्ट दॅट, बट रुरल एरिया जे लोक सोशल वर्क मध्ये आपली अख्खी लाईफ ते लोक तिकडे काम करत असतात, त्यांचं अख्खं थिंकिंग पॅटर्न खूप वेगळं असतं आणि त्या लोकांपर्यंत कसं आपलं पॉइंट पोहोचवायचा आणि त्यांच्याशी कसं कम्युनिकेट करायचं हे मला तिकडे खूपच कळलेलं आहे. सो इट्स अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स फॉर मी अदर दॅन लुकिंग गुड इन माय सीव्ही. आणि आय एम व्हेरी हॅपी की मला तिथे काम करायला मिळालं. सुशील सर तुम्हाला काही विचारायचं? मुग्धा तुझ्यासाठी एक फार विशिष्ट असा प्रश्न आहे माझ्याकडे. म्हणजे आय नो यू सिन्स लॉंग टाइम, वी वेर टुगेदर वर्किंग फॉर समर्पण आणि मी तुला तेव्हा बघितलं ज्या एन्थुझियाझमने तू काम करतेस. स्वतःला हा त्रास असल्यामुळे या आजारांशी पीडित इतर रुग्णांकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदलला आहे आणि yes. कसा बदल, म्हणजे काय बदल वाटतो? म्हणजे इमॅजिन की तुला हा आजार नव्हता तेव्हा या आजाराशी पीडित लोकांकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन आणि आजार झाल्यानंतर त्याच लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझा कसा? हो आय थिंक मला त्यांच्या एन्ड्युरन्सचा सगळ्यात जास्ती मला कौतुक वाटतं, कारण की
बेसिकली कसं असतं आय थिंक हे सगळ्यांनी आय थिंक पहिलेच्या इंटरव्ह्यूज आपण म्हटलं की इट्स नॉट समथिंग दॅट यू कॅन सी, इट्स नॉट समथिंग अनलेस यू आर हॅव्हिंग अन अटॅक यू अपियर कम्प्लिटली फाईन, बट ते इंटरनल स्ट्रगल इतकी असते की यू हॅव टू लुक आउट फॉर साइन्स, यू हॅव टू रिमेंबर स्टफ, ते इतकी स्ट्रगल असते अँड ऍट द सेम टाइम टू अपियर नॉर्मल ते करणं खूप हार्ड असतं आणि त्याचा खूप मला कौतुक वाटतं आणि आय एम स्टील वर्किंग ऑन इट. मला कधी कधी असं कधी कधी माझ्या बिहेवियर म्हणजे मला वाटतं किंवा मी काहीतरी बोलून देते असं जे कदाचित न्यूरोटिपिकल माणसाला हे नसेल आहे किंवा होतं असं. आणि मेन म्हणजे आता मला ऍक्च्युली कळलं की नॉट जस्ट एपिलेप्सी बट कोणताही रोग असो, फिजिकल असो, सायकोलॉजिकल असो, त्याच्याकडे बघून तो पहिला आय थिंक मला नसतं तर द काइंड ऑफ शॉक मला जो आला असता आणि जो शॉक रिस्पॉन्स असता किंवा जो फर्स्ट रिस्पॉन्स असता माझा, दॅट मे नॉट हॅव बीन द मोस्ट अप्रोप्रिएट रिस्पॉन्स, दॅट मे नॉट हॅव बीन समथिंग दॅट वुड बी कम्फर्टिंग टू द पर्सन इन फ्रंट ऑफ मी द पेशंट. आणि आय थिंक त्याच्यातनं मला ते खूप कळलंय की काय नाही बोलायचं, काय नाही करायचं, यु नो जसे खूप प्रश्न असं विचारणं इज व्हेरी इंट्रुझिव्ह, सो समथिंग लाईक अ लॉट ऑफ थिंग्स लाईक दॅट की काय करायचं, काय नाही करायचं, आणि अजून म्हणजे त्यांना कसं हेल्प करायचं, म्हणजे कसं त्या लोकांना हेल्प ऑफर करू शकतो किंवा नाही करू शकतो, त्या गोष्टी आय थिंक मला खूप त्याच्याबद्दल इन्साइट मिळाली आहे अँड आय गेस इट्स अलॉंग दोज लाईन. येस येस, म्हणजे त्यांच्याशी एम्पथाइज करणं आता तुला सोपं जातं. हो खूप. येस येस, तुला जाणून ना हसायला येईल, एकदा मी आणि पूर्णिमा मॅडम एका मेडिकल कॉलेजला एपिलेप्सीचा कार्यक्रम घेत होतो, म्हणजे ही ऑलमोस्ट 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट असते, आणि जेव्हा माझं लेक्चर जेव्हा होतं तेव्हा मी लोकांना हिस्टॉरिकल फॅक्ट सांगत होतो की कुणाकुणाला एपिलेप्सी होती. तो आय स्टार्टेड फ्रॉम जुलियस सीझर, तर जुलियस सीझर झाला, जेफ्री बॉयकॉट झाला, जॉन्टी रोड झाला, असे सगळे 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 नावं सांगितले. तेव्हा तिथले मेडिकल स्टुडंट काही उभे झाले आणि म्हणायला लागले की सर हे सगळं बघून असं वाटतं की जर एक्स्ट्रॉर्डनरी व्हायचं असेल तर वन नीड टू हॅव एपिलेप्सी. सो राईट, तू जे वाक्य म्हटलं ना की दॅट स्ट्रगल टू अपियर नॉर्मल इज अ बिग बिग स्ट्रगल इन एपिलेप्सी, आणि जो व्यक्ती एपिलेप्सी थ्रू जातो त्यालाच ते कळू शकतं, कारण की बरेच वेळा एपिसोड होऊन जातो त्यानंतरचं ते ड्राउझीनेस असतं, पण तरीही इफ यू आर सिटिंग इनसाइड क्लास यू हॅव टू मिमिक दॅट यू आर ऍब्सोल्युटली नॉर्मल अँड इट्स अ बिग स्ट्रगल आय कॅन अंडरस्टँड. नंदिनी मॅडम प्लीज. मुग्धा, तुझ्या भविष्यातलं तर काय योजना आहे, तुझी काय अम्बिशन आहे, काय बनायचंय तुला? सद्यस्थितीमध्ये मी बँगलोरला आहे, मी माझं MSc करते आहे, तर यानंतर माझा मला MPhil करायचं आहे अँड मोर ऑफ अ लॉंग टर्म गोल माझा असा आहे की मी सायकॉलॉजिस्ट बनायचं आहे. दॅट इज ऍक्च्युली आय एम व्हेरी हॅपी अबाउट, कारण की कसं मी अंडरग्रॅडमध्ये पण हे बघितलं होतं की मला करता येईल की नाही करता येईल, तेव्हा मला जितक्या 2-3 लोकांनी सांगितलं त्यांनी म्हटलं की तुला सर्व करावं लागेल आणि ऑब्व्हियसली ड्यू टू माय एपिलेप्सी आय वोंट बी फिट टू सर्व. पण आता मी इथे MSc च्या काही प्रोफेसर्सला विचारलं आणि त्यांनी पण काही इन्फॉर्मेशन व्हॉलंटियर केली, सो अपॅरेंटली आय कॅन ऍक्च्युली सर्व देअर अँड माझा लॉंग टर्म गोल सोच आहे की मला ऍज अन आर्मी सायकोलॉजिस्ट सर्व करायचंय. खूप छान मुग्धा. आणि काही तुझे हे आहेत का, काही छंद आहेत का, काही जोपासले आहेत का तू? आय लव्ह टू रीड. मला ऍक्च्युली मी खूप अशी इतकी सिंगिंग डान्सिंग म्हणजे मला खूप जास्त येत नाही. आय लव्ह टू रीड, मला खूप वाचायला आवडतं, काहीही आजूबाजूला ठेवलं, न्यूज पेपर, मॅगझिन, काही पण उचलून मी वाचू शकते. अरे वा, खूप छान, खूप छान. सो थँक्यू व्हेरी मच मुग्धा. थँक्यू मुग्धा, खूप छान वाटलं. ओव्हर टू यू तनुश्री. थँक्यू सो मच मुग्धा फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. Now let's move on to the last epilepsy warrior for today, Ms. Vedavati Kher. Born and brought up in Nagpur, she has done her BCCA and MCOM
and she is working currently at a CA firm. Her hobbies include singing, and she has also taken the classical music exam. Her first epilepsy attack was in April 2010, after which she began her treatment in 2016. Her last attack was recorded in December 2018, but she is completely fine and healthy and happy. Over to you, sir and ma'am. Hello. Hello, ma'am. Vedvati. Good evening, ma'am. Hello. हाँ हॅलो, तुला असं विचारायचं आहे की आधी तू बी सी सी ए केलंस आणि मग एम कॉम केलंस, आता तू सी ए च्या फॉर्म मध्ये अकाउंटंट म्हणून कामाला आहेस, हे सगळं कसं साध्य केलं ग तू? काही अडचणी आल्या का, प्रॉब्लेम्स आलेत का तुला? अडचणी आल्या, पण ते अचीव करता करता फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट असल्यामुळे मी हे सगळं अचीव करू शकली असं मी म्हणेन. अच्छा अच्छा, आणि मग तुला एम कॉम करावं का वाटलं? ऍक्च्युली मला एमसीए करायचं, एमसीएम करायचं होतं, पण अकाउंटिंगच्या ह्याच्यात स्कोप जास्त असल्यामुळे मी एम कॉम मध्ये ऍडमिशन घेऊन ते कंटिन्यू केलं. आता तुला आवडतंय तुझं काम सीएच्या फॉर्म मध्ये? सुशील सर, तुम्हाला काही विचारायचंय? हा वेदवती, नमस्कार. हॅलो सर. नमस्कार वेदवती, एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल, आणि आय कन्सिडर यू एज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ऑल दोज हू आर सफरिंग फ्रॉम एपिलेप्सी. कधीतरी या आजारापेक्षा जीवनच नको असे कधीतरी विचार मनात आलेत किंवा डोकावलेत का? नाही, कधीच नाही. कधीच नाही. आणि जर असा आता असा एखादा रुग्ण आहे ज्याची तुमच्याशी मी भेट घालून दिली, की जो असा विचार करतो की मी कंटाळलो या आजारापासून आणि या आजारापेक्षा जीवनच नको, तर तुम्हाला काय सांगायला आवडेल? मी त्याला म्हणेन की तू ज्या याच्यात तुझी आवड आहे त्याच्यात तू स्वतःला बिझी करून त्यात खुश राहा, असं मी त्याला पॉझिटिव्ह द्यायचा, पॉझिटिव्ह थॉट्स द्यायचा प्रयत्न करीन, किंवा त्याला सजेशन देईन की ज्या फील्ड मध्ये तुला आवडतंय तिथे तू ट्राय कर. पण जो थॉट तुझ्या मनात येतोय की जीवन नकोस आहे, असं मी त्याला अजिबात करणार नाही. मी त्याला पॉझिटिव्हली सांगेन सगळं जे काय असेल ते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अच्छा, आणि आता तुझं अकाउंटिंगचं काम आहे, तर तुला औषधं सुरू असतात आणि कधी कधी त्याने ड्राउझीनेस असतो, त्याच्यामुळे तुझे नंबर्स जे आहेत ते कधी खाली वर होतात की त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, असं काही होतं? नाही, असं तर काही जाणवलं नाहीये, म्हणजे नाही. ओके. आणि हा, आणि माझा आता हा शेवटचा प्रश्न आहे, दिवसात ना किती वेळा आठवणीत येतो की आपल्याला हा आजार आहे? एकदा पण नाही. एकदा पण नाही. आणि मागच्या महिन्याभरात किती वेळा आठवणीत आला की मला हा आजार आहे? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही, म्हणजे याचा अर्थ की जर आपण कशात तरी व्यस्त असलो, बिझी असलो, आनंदी असलो, मित्र मैत्रिणी सगळे आजूबाजूला असले, तर याची आठवणही येत नाही. कदाचित मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्हाला याची आठवण करावी लागली. तर बघा, ही किती गंमत आहे की मित्र मैत्रिणी घरचे आजूबाजूचे लोक एपिलेप्सीचा जो फोकस आहे त्याला काहीही हलवत नाही, किंवा हे सगळे असल्यामुळे मेडिसिनचा डोस वाढतो असंही नाही, पण तरी पण हे सगळे असले की आजार जो आहे तो सुसह्य होतो, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा किती महत्वाचा आहे. ओव्हर टू यू नंदिनी मॅडम. वेदवती, तू तुझे छंद खूप प्रेमाने जोपासतेस असं मला कळलं, आणि उपांत्य विशारद पण झालीयस तू. गाण्याच्या अलावा काही छंद आहेत का तुझे? पेंटिंग आहे, नंतर अजून बाकी घरचं वगैरे करायला पण आवडतं, म्हणजे हाऊस वर्क पण करायला आवडतं असं मी म्हणायचं. तू म्हणाली होती का मधुबनी पेंटिंग शिकलीय? हो मॅम, आजचा फोटो नाही ऍक्च्युली, सॉरी, आय फॉरगॉट. बरं बरं, हरकत नाही. आता बघ, इतका छान योग आहे की तुझ्या गाण्याने आजच्या कार्यक्रमाची सांगता होते, तर तू काही भैरवीतली चीज ऐकवणार आहेस की आणखी कुठलं काही गाणं ऐकवणार आहेस? काही मी मोह मोह के धागे ऐकवते. बिलकुल बिलकुल, चालेल. मोह मोह के धागे, मोह मोह के धागे, ये मोह मोह
के धागे तेरी उंगलियों से जाऊझे कोई टोह टोह ना लागे किस तरह गिर हाये सुलझे है रोम रोम एक तारा है रोम रोम एक तारा जो बादलों में से गुजरे ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊझे कोई टोह टोह ना लागे किस तरह गिर हाये सुलझे तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना कैसे तूने अनकहा तूने अनकहा सब सुना तू होगा जरा पागल तूने मुझको है चुना तू दिन सा है मैं रात आना दोनों मिल जाए शामों की तरह ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊझे कोई टोह टोह ना लागे किस तरह गिर हाये सुलझे कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं आँखों से तेरी सच सभी सब कुछ अभी जान लूं कि तेरी झूठी बातें मैं सारी मान लूं तेज है धारा बहते से हम आवारा आत्म के सांसे ले यहाँ ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊझे कोई टोह टोह ना लागे किस तरह गिर हाये सुलझे थैंक यू शेवटी मला एक सांगावंस वाटत कि एक संस्कृत श्लोक आहे छोटासा कि अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशन तर मला असं वाटतं की आज ज्या पाच कन्यांचा आपण इंटरव्ह्यू घेतले ते यांच्या विचारांचं जर आपण नित्य स्मरण केलं तर कळत नकळत एपिलेप्सीच्या पेशंटशी वागताना जर काही चूक झाली असेल दोष लागला असेल अपराध घडला असेल तर तो नक्की माफ होईल आणि दोष आपल्याला तो लागणार नाही. तर आज या पंचकन्यांनी आपल्याला खूपच जाणीव करून दिली आहे की आयुष्य कसं असतं आणि ते कसं जगावं. थँक्यू. ओवर टू. थँक्यू मॅम. नाही आणि तिने तिच्या गाण्यात ना ते सांगितलंच म्हणजे तिच्या गाण्यातलं जे पहिलं कडवं होत तू होगा जरा पागल जो तुम्ही मुझको है चुना है की नाही म्हणजे आजार आणि असे प्रकार अनेक जणांना असत पण अशा ज्यांनाही मदतीची गरज आहे त्यांना आपल्या सोबत घेऊन जीवनाच्या मार्गक्रमण करण्यामध्ये मदत करणे आणि त्यांनाही नॉर्मल जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा देणे सोबत घेणे ते पण आपल्याच आपलाच भाग आहे असा विचार करणे हे पागलपण आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या सोसायटीमध्ये समाजामध्ये येणं पण अत्यंत आवश्यक आहे. हो सर. या आजाराने पीडित व्यक्ती आहे म्हणून तो समाजाचा असा वेगळा एक भाग आहे असा जर विचार करून आपण मार्गक्रमण करत राहिलो तर ते योग्य होणार नाही. आपल्याला आपली जी ऍव्हरेज म्हणजे सगळे लोक मुग्धाने म्हटलं की सगळ्यात मोठं डिफिकल्ट काम म्हणजे हे परफेक्ट म्हणजे सगळ्यांनी परफेक्टच राहावं आणि परफेक्ट राहूनच जीवन जगावं आणि जे परफेक्ट आहे तेच समाजाचा मुख्य भाग आहे
असा विचार करत आपण जर जगलो तर मला असं वाटतं त्यापेक्षा ते पागलपण जे आहे, तू होगा जरा पागल जो तुने मुझको है चुना, ते फार गरजेचं आहे. आणि आपल्याला आपली खरंच आपली वैचारिक भूमिका आणि विचार बदलवणे फार फार गरजेचं आहे. एपिलेप्सी हा समाजाच्या अनेक आजारांविषयीचा एक घटक आहे आणि असे अनेक आजार आहे की जे फक्त वैद्यकीय आजार म्हणजे मेडिकल आजार म्हणूनच नाहीये, पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे सायकोसोशल सगळं आहे. म्हणजे त्याचा तो सामाजिक पण आजार आहे, तो कौटुंबिक पण आजार आहे आणि तो मानसिक आजार पण आहे. कारण की प्रत्येक आजाराचे पडसाद जे आहे व्यक्तीच्या जीवनावर संपूर्णरित्या पडतात. तर अशा आजारांशी लढत असलेल्या सगळ्या जणांसोबत आपल्याला अशी जी आहे संवेदना ती निर्माण करण्याची फार फार गरज आहे. थँक यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड आय फील एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट की पाच महत्वाच्या वॉरियर्सची आज ओळख झाली. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. मलाही संधी मिळाली यांच्या मुलीशी बोलण्याची. लकी आहे मी. थँक्यू. ओव्हर टू यू तनुश्री. थँक यू सर. थँक यू नंदिनी मॅम. थँक यू सुशील सर. अँड थँक यू फॉर ऑल अवर एपिलेप्सी वॉरियर्स फॉर जॉईनिंग अस टुडे अँड रेंडरिंग युअर स्टोरी ऑफ करेज अँड ग्रिट विथ अस. विथ दिस वी कम टू द एंड ऑफ अवर प्रोग्राम. आय वुड लाईक टू कॉल अपॉन मिस हर्षदा हडप टू प्रपोज द वोट ऑफ थँक्स. गुड इव्हनिंग एव्हरीवन. ऍट द आउटसेट आय ऑफर माय ग्रॅटिट्यूड टू डॉक्टर पूर्णिमा गौरी मॅम फॉर कमिंग अप विथ टुडेज इव्हेंट. युअर प्रेझेन्स मीन्स अ लॉट टू अस टुडे. I would also like to thank Sandhya Durge ma'am and Shobha Sarode ma'am for your invaluable cooperation. I'm also grateful to Nandini Deshmukh ma'am and Dr. Sunil Gavande sir for smooth sailing of today's event. Coming to the most important pillars of today's event are epilepsy warriors. I thank you all for coming up and sharing us your stories. We all yielded great source of inspiration from you. And last but not the least, our audience. I thank you all who directly or indirectly contributed to the success of the event. Thank you so much for joining us. Take care.